नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून काहीतरी वेगळा असा नाश्ता बनवतोय। जसं की शिल्लक राहिलेल्या चपात्या काही वेळेस आपण फेकून देतो ना, मग त्या फेकून न देता आपण त्याच्यापासून नाश्ता बनवतोय, जेणेकरून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा नाश्ता तयार करतोय। इथे मी एक चपाती घेतलेली आहे, तर आता आपण दोन मी बटाटे उकडून घेतलेले, ते किसून घ्यायचे पहिले। आता आपल्याला किसून घ्यायचे, आपले इथे बटाटे किसून झाले। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं, गरम मसाला थोडं, गरम मसाला आणि लाल तिखट हे तुमच्या अंदाजेनुसार टाका, तुम्हाला कितपत पाहिजे इथे तिखट त्यानुसार टाका। थोडीशी हळद टाकली मी इथे, इथे जिरा पावडर, धना पावडर, आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला। इथे आपलं मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलंय मी। आता चपाती घ्यायची, चपातीला मिश्रण घ्यायचं आणि असं पूर्ण याला लावून घ्यायचं आता आपल्याला। हे बघा, आता आपण सर्व चपातीला मस्त असं ते बटाट्याचं बॅटर इथे लावून घेतलेलं आहे, स्टफिंग आपली मस्त झालेली आहे। आता आपण एक बाउल घेऊ, त्याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे। मी इथे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते बेसन पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर याच्यामध्ये मी धना पावडर टाकली आहे, जिरा पावडर, थोडीशी हळद टाकायची, ओवा टाकायचा आहे हातावर असा चोळून घ्यायचा, ओवा म्हणजे छान वास येतो त्याचा, थोडस लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आपण बटाट्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, तर याच्यात पण मीठ थोडं जपूनच टाकायचं आहे, म्हणजे खारट नको व्हायला। आणि कोथिंबीर टाकायची आहे, हे आपल्याला पातळ करायचं आहे, पण जास्त पातळ पण नाही करायचं। थोडं थोडं पाणी टाकून म्हणजे मग कसं त्याच्या गोठड्याने झाल्या पाहिजे। बघा असं मस्त असं थोडं पातळ करायचं, जास्त पण नाही करायचं, असं करून घ्यायचं आहे। आता आपण चपाती आहे हिचे असे कट करून घ्यायचे आता आपल्याला। हे बघा आपण असे मस्त पीसेस करून घेतले पिझ्झा सारखे। आता मी गॅस पेटवतीये, आता मी गॅस पेटवला, आता आपण तेल तापायला ठेवतोय। हे बघा आता मी असं या पिठामध्ये, बेसन पिठामध्ये बुडवतीये, आपल्याला असं एक एक करून सगळे तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही मस्त असं फुगलंय आपलं, हे बघा मस्त छान असं तळल्या गेलंय। आता हे आपण काढून घेऊ एका डिश मध्ये, असे आपल्याला सगळे तळून घेते। हे बघा आपले येतं चपात्यांपासून मस्त असं आपण काहीतरी चटपटीत आणि झणझणीत असा मस्त नाश्ता बनवला आहे। कुकिंग विथ सुनीता बुरकुलला लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत नमस्कार।